नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली भोईर। तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण करडूची भाजी बनवणार आहोत, तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। करडूची भाजी बनवण्याआधी आपण करडूची भाजी कशी दिसते ते पाहून घेऊया। तर अशा पद्धतीची ही करडूची भाजी दिसते। ह्याच्या दोन जुड्या मी घेतल्या आहेत, तर ही साफ कशी करायची ते बघूया आपण। ही भाजी फक्त पावसाळ्यात मिळते, म्हणून ह्या भाजीचा आस्वाद घ्यायला मित्रांनो विसरू नका, कारण खूप छान अशी भाजी ही लागते। तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त ह्याचा पाला काढून घ्यायचा आहे। ह्याचा पाला काढून झाला ना सगळ्या भाजीचा, का मग आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची, दोन तीन पाण्यात स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि मग ही बारीक अशी चिरायची। तर अशा पद्धतीने आपण फक्त पालाच काढून घ्यायचा आहे। हा बघा, भाजी सगळी साफ झाली आहे। आता आपण भाजी ठेवूया। कढई आपली मस्त गरम झाली आहे, मी तेल टाकते। तेल आपण 2 ते 3 टेबलस्पून घेऊया। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। आता आपण घालूया ठेचलेलं लसूण। ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी ठेचलेल्या लसणाच्या। आता ह्यात मिरची टाकूया। मिरची तुम्ही 3-4 टाकू शकता, अशी मी उभी चिरून घालते, तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता। आणि 2 ते 3 कांदे घालायचे आहेत, असे बारीक चिरून, पातळ असे चिरून कांदे घालायचे। हे बघा, आता कांदा मस्त असा मी तेलात हाय फ्लेमवर मिक्स करून घेते। कांदा मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण देऊन 1 ते 2 मिनिटासाठी शिजवून ठेवूया, शिजवून घेऊया। 1-2 मिनिटानंतर कांदा आपला छान असा मऊ पडतो, बघा ट्रान्सपरंट होतो। हा बघा, मस्त कांदा शिजलाय आपला। आता मी यात हळद घालते 1/2 टेबलस्पून। 1/2 टेबलस्पून पेक्षाही कमी मी गरम मसाला घालते। हा घरी कुटलेला गरम मसाला आहे, म्हणून मी थोडासा कमी घालते। आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। आता गॅसची फ्लेम हाय करून हे सगळं मी मिक्स करते। छान हळद अशी टोमॅटो आणि कांद्याला मस्त अशी हळद ही लागली पाहिजे, हळद गरम मसाला। आता आपण हा करडूचा पाला आहे बारीक चिरलेला, तो घालूया। दोन्ही जुड्या मी ह्याच्यात घालते। आता हा पाला छान असा फुललेला दिसतोय। आता हा अर्धा होईतोवर आपण 1/2 मिनिटासाठी तेलावर फ्राय करून घेऊया, हाय फ्लेमवर मिक्स करून घेऊया, म्हणजे हा कमी होईल। 1/2 मिनिटानंतर बघा कसा पाला मस्त आपला खाली बसलाय एकदम। आता आपण काय करूया, गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण द्यायचं, 5 मिनिटासाठी झाकण देऊन शिजवूया। 5 मिनिटं झाली आहेत, बघा छान आपली भाजी शिजलेली आहे, मस्त भाजी शिजले। भाजी आपली शिजल्यावर आपण ह्यात आता मीठ घालूया। मीठ चवीपुरतं घालायचं आहे। भाजीत या नेहमी पालेभाजी करताना मीठ शेवटला घालूया, नाहीतर त्याला पाणी वळतं। आता ओला नारळ, खवलेला ओला नारळ मुठभर घातला आहे मी, तो सुद्धा आपण ह्या भाजीमध्ये मस्त असा मिक्स करून घ्यायचा। आता गॅसची फ्लेम मी हाय करते आणि ओला नारळ मिक्स करून झाल्यावर आपण काय करायचं, ही भाजी आहे ना कढईला पसरवायची। ही बघा, अशा पद्धतीने सगळीकडे पसरवून घ्यायची आणि हाय फ्लेमवर 1/2 मिनिटं अशीच ठेवायची। चला तर 1/2 मिनिटं झालं आहे, मीठ टाकल्यामुळे भाजीला पाणी वळतं, म्हणून त्याला पाणीसुद्धा आता वळालं नाही आणि आपला ओला नारळसुद्धा मस्त शिजला आहे। तर छान अशी भाजी तयार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही या भाजीचा आस्वाद नक्की घ्या। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आणि हो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।